धरलेलं आंदोलन आहे. काल परवा दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी ठरवलं. जो आज भारतीय जनता पक्ष जबरदस्तीने कुणावर ईडी लादणं, चौकशा करणं, सीबीआय लावणं याचा निषेध करण्याकरता हे आंदोलन आहे आणि महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन आंदोलन करत आहे. कालही मुंबईला आंदोलन झालं आणि जसं जसं सांगतील पक्ष आमचं सांगेल त्याप्रमाणे पुढील जत्र येईल. आज केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं आंदोलन चालू आहे, संपूर्ण राज्यभर चालू आहे. महाविकास आघाडी कुठंतरी लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम करीत, केंद्र सरकार कुठंतरी लोकशाही आघाडीचा गळा दाबायचं काम करीत आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं मजबूत सरकार, ठाकरे सरकार, जसं नावाचं ठाकरे आहे त्या नावासारखं सरकार चालू आहे, त्याला कुठंतरी पावत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या सामान्यातल्या सामान्य माणसापासून ईडीच्या नोटिसा देणं आणि ईडी सामान्य कार्यकर्त्यापासून पोहोचणं, मंत्र्यापासून ईडीच्या संबंधित ईडीच्या नोटीस देणं, त्यांना अटक करणं, दबाव तंत्राचं केंद्र सरकारचं काम चालू आहे. केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. सर्व पक्ष तिन्ही पक्षाचं महाविकास आघाडीचं आंदोलन चालू आहे आणि केंद्र सरकारनं थांबवलं नाही हे ईडीचा प्रकार, तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकार जाणीवपूर्वक हे सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यावर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही खोटे गुन्हे नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच काल नवाब मलिक साहेब हे आमचे राष्ट्रीय प्रवक्ते असून अल्पसंख्याक मंत्री आहेत, ते नेहमीच केंद्र सरकारवर हल्लाबोल करतात आणि त्याचा राग येऊन त्यांच्यावर टेररिस्टसारखा गुन्हा त्या ठिकाणी लावून त्यांना अटक केलेली आहे. त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं तिघं मिळून या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी आम्ही विरोध करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आज तर महाविकास आघाडीचं सरकार आहे, पुढे सुद्धा निश्चितपणे हेच सरकार त्या ठिकाणी येणार आहे.